नमस्कार, निर्मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकनची स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत, तर त्याचे सेपरेट असे व्हिडिओ मी बनवून अपलोड करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन किमा पॅटीज बनवत आहोत, तर जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मीडियम आकाराचे 5-6 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली। तर आपल्याकडे पावभाजी मॅशर असते, त्या मॅशरने आपण मॅश करून घ्यायचे बटाटे, चांगले एकजीव मॅश करून घ्यायचे। उकडलेले बटाटे आता मॅश करून झालेत, त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करायचे। त्यात चिकन मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा आणि साधं तिखट घेतलेलं आहे, आपलं लाल तिखट घेतलेलं आहे, आणि तुम्ही थोडा गरम मसालाही टाकू शकता त्यामध्ये। थोडी कोथिंबीर टाकते, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि थोडा पुदिनाही टाकायचा आहे आपण। अर्ध्या लिंबाचा रस टाकते, पाव चमचा आपण चाट मसाला टाकतोय, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला चाट मसाल्याची चव आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, याच्याने छान चटपटीत होतात आपले पॅटीस। 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकते, ही फ्रेश बनवलेली आहे पेस्ट। आता सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे, छान एकजीव करायचे आहेत। सर्व जिन्नस एकजीव करून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये थोडा किमा घेतलेला, हा किमा मी कसा बनवला आहे त्याचं पण मी तुम्हाला आय बटनमध्ये लिंक देणार आहे, ते तुम्ही चेक करून घ्या, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही चेक करून घ्या किमा कसा बनवलेला आहे। चिकन किमा आहे आणि थोडा मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहेत। आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि बटाट्याचं जे सारण आहे त्याची आपल्याला एक खोलगट असा पारी बनवायची आहे, त्यामध्ये आपल्याला चिकन किमा स्टफ करायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ती पारी बनवून त्यामध्ये चिकन किमा भरायचं आहे आणि पॅटीसचा आकार द्यायचा आहे, आणि मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे सर्व बाजूने, म्हणजे तळताना छान खरपूस असा क्रंची होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व पॅटीज बनवून घ्या। बटाट्याचे सारण जास्त चिपचिपीत असेल किंवा जास्त पातळ वाटत असेल तर त्यामध्ये ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लोअर आणि मैदा असं मिक्स करू शकतात, म्हणजे पॅटीसचा आकार असा व्यवस्थित राहील। पॅटीस बनवताना मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं तळण्यासाठी, तर आता तेल चांगलं तापलेलं आहे। अशा पद्धतीने मी सर्व पॅटीस बनवून घेतलेलेत। आता मीडियम हॉट ऑइलमध्ये तळायचे, जास्त तेज आजवरती, म्हणजे जास्त हॉट ऑइलमध्ये नाही तळायचे, नाही तर बाहेरचं कवर लवकर जळून जाईल आणि मध्ये व्यवस्थित असं तळलं जाणार नाही। सो पहिले एकदा तापवून घ्यायचं चांगलं तेल आणि मग गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम हॉट ऑइलवरती तळून घ्यायचे, अगदी क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायचे। पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एकाच वेळेस जास्त पॅटीस नाही टाकायचे तेलामध्ये, नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि पॅटीस आपले फुटू शकतात, फाटू शकतात, आणि त्यामध्ये तेल जास्त जाईल। त्यामुळे हॉट ऑइल, मीडियम हॉट ऑइल असताना 2-2 किंवा 3-3 असे पीस तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने तळल्या जातील।
अशा पद्धतीने आपण सर्व पॅटीस तळून घेणार आहोत। तर आता पॅटीस तयार आहेत। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।